श्री गणेशायनामा पूर्वध्यायी अवैकी विप्रकन्येने आपले दुःख दुर्वासाशी कथिले सकडीक असे कथानक जा पुढे असे कथा, कथा सुरस श्रोते श्रवण ध्यावे मानस भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश धर्मा रायाशी सांगतात कि राया ही विप्रकन्या वाणी ऐकून दुर्वासमुनी म्हणे गाळे विप्रनंदिनी शोक काही करू नको तव दुःखाची या नाशार्थ विचारिता बहुत गुह्यापेक्षाही गुय सत्य एसे का सुचले असे ते तुझं सांगतो एकावे परी तू कोणाचेही नम सांगा एसीची आचरावे दुःख अवधे हरेल येथील येईल तृतीय मास पुरुषोत्तम नाम त्यास त्यात करीती सकर्म कर्म विशेष पापे विशेष लोपती मा सामाजिक का आर्थिक अधिक पुण्यकारक असतील अनेक परी यम समन किंवा अधिक नसे अनेक कोणत आहे मासपक्ष तिथी संक्रमणे सर्व पर्व शशी शशी ग्रहणे आणि निगमुक्त नाना साधने पुण्यदायक असतील जी ती या पुरुषोत्तमाची सोळा काळाही न पावती साची नये तर महात्म्याची गोष्ट काही तुझं सांगू बारा सहस्र वर्ष पूर्ण नित्य करीती गंगा स्नान किंवा सिंहासी गोदास्पन स्नान करती फळ मिळते तोची पुरुषोत्तम सात कोणत्याही शुद्ध जळास सविधी स्नान यथार्थ प्राप्त होते सगळंही हा पुरुषोत्तम प्रियमास पुरुषोत्तम नामयास देविता विशेष इच्छित शेष लाभते मज अनुभव असे याचा असत्य नवे माझी वाचा यावीच माझे प्रतावा प्रतावाचा जगी झेंडा धळकताही तस्मत बाडे तू सत्वरी येत्या मा अधिक मासा माझारी पुरुषोत्तम वत करी त्वत सारी पु पुल श्रीकृष्ण भ धर्मराया ऐसी दुर्वासे करुणिया मेघ ऋषिचि ती तनया प्रेम भरे तियरा गुण कथिले दुःख मोच साधन गहन समर्थ कोन जानया आदि जाते बुद्धि सकड नंतर जाते भान्डवत ऐसे बोले जुजमण्ड मंडळ तैसेची तत्काळ आहे वेगे ओतून द्यावा उकिरडा की मनी फोडून रोकडा अभागे भाग्ये पायरीस की सुरभी चालून येत ता घरा तांडून दडवडीजे माघारा की द्वारी उदेता कल्पदू बारा तोडून लावी उदेली अंतरी सकळ गुणांची झाली सुरी दयदैव दुर्दैव पुढे सरसावले येणे ती विप्र मनात क्रोधाऊन असत्य अत्यंत त्या महाकोष्टी दुर्वासा प्रत बोलू लागली असुरे म्हणे सुने मुने वा कथिले यथार्थ था। परी ते मज नाही रुचत माघाधिक मास ते समर्थ काहीच करती नाही क मास महाश्रेष्ठ तयासी कैसा म्हणसी कनिष्ठ वैशाख मास सेवितास्पेविता अनन्य भावासी ते आपले सेवकासी सुफल देत नाहीत की अथवा ह्या प्रत्यक्षदर्शितो चंड किरण यासी सेविता संपूर्ण इच्छा पुरवित नाही की किंवा सेविता अंबिका देवी ती काय कामनानं पुरवी की गणेशाचे सेवे अघा अघावी इच्छा पुरत नाही की व्यतिपातदी महायोगाशी आणि शिपादी सर्व देवाशी उलंगुनी बोलता तुझसी लाज कैसी वाटे ना तया तू म्हणसी पुरुषोत्तम तो मलमास अति अघम त्यात नाही रवी संक्रमण सर्व कर्म निंदा असे ऐसे आता असता तू तु तया श्रेष्ठ कैसा करसी तुझे धष्ट पाहुनी मजसी बहु आश्चर्य वाटते सर्व दुखाचा नाशक ब्रह्मांडा माझी हरीच एक तया वाचून तैसा आणि मजन न दिसे कोणीही सीतापती रामविना की उमापती शिवा वाचून माझे दुःख हरिन संपूर्ण ऐसा देवन कोणही कैसे असता सोडून यासी कैसे सोयीसी मालमासाशी भास्करा त्या खादो ताशी वानावे जैसे कलेश ऐसी ती विप्रसुतेची वाणी ऐकुनी दुर्वास मुनी कोपे खवळता तक्षणी नेत्र रक्त जाहले तथापि शापिले नाही ती सहीच हिच कृपा केली विशेष अंतरामाजी झाला उदार विचार केला ऐसा की ही तो मम मित्राशी सुता नाही जाणत संहिता हिता आपुली बुद्धी मूढ तत्वता म्हणून ऐसा बोलली पुरुषोत्तमाचे महिमान पंडितासहित अदृश्यपूर्ण मग ऐसा या मुढे लागून कोठून पै समजणार हे कुमारी पितृहीन बाळा दुःखाग्री माझ्या त्यग्र शापाला कैसी सहन करीन ऐसा कृपया तो दुर्वास मुनी छाईचं सर्व कोप प्रकरणे लागून बोलता झाला साक्षेप बाडे तू महाअपराधिनी परी माझा मित्राची आहे सकुमारी। म्हणून आता मी तुझवरी कोप न करी काहीसे तुला येईल मनात तैसे करी तू समजत तथापि मी भविष्य किंचित सांगतो ऐसे दुर्भाग्ये वा पुरुषोत्तम मासाप्रत निंदिले त्या फळे खचित इह जन्मी वा जन्मात तुझ भोगणे लागूनी येथून मी जातो जान तू मम मित्राची कन्या म्हणून तुझ नाही शापिले आता तू केवळ बाळ भावेसी आपले हित ही, ही शुभ किंवा शुभ तुझसी कोठून पै समजले आता मी करीतो गमन सदा असो तव कल्याण आवश्यक भावी शुभ शुभाशुभ दान कोणाचेही उद्दगावे ऐसे बोलूने दुर्वास सुमुनी शीघ्र निघाले गेला तेथून पुरुषोत्तमाचे हेळणे तक्षणे निक्षेप झाला मुनी कन्या मग त्याने चिरकाळावर विचार शीघ्र फळदाता शंकर आहे असे आठविते आणि त्याने करिता आराधना सर्व कामना होतील पूर्ण आता तपाचरण तपाचरण करावे हेच योग्य असे ऐसा निश्चय करुणी मनी ती मेघा अतिदुष्कळ तपाचरणी प्रकृती झाली तत्काळ जो जगदीश्वर पंचवंदन दशभुज दिव्य त्रिनयन अनाथाचाथ दिन रक्षण हुमारन भ्रमण सद्गुर तया लागी अंतरि देता तयाचे या उद्देश सतत भजन पूजनादिक करीत कष्ट बहु बहुचाल्य दारुण जेव्हा करी पंचग्री साधन हेमत शिशिर थंडी कठीण जेव्हा निमग्र शीतोदकी वर्ष तू माझी रुष्टी बहुत तैती उघडी पर्जन्यात दर्भशयावरी सतत अनावृत्त निजत असे प्राथमयी नित्यनेमाने अंधो मुख्य करी न आहार विहार गमना गमन आदि संपूर्ण त्यागीली कुश झाले सर्व शरीर चिंता आठवी श्री ती तीचे तपश्चर्या उग्र पाहून इंद्र घाबरला माझे पदकी घेईला ता म्हणून तया घडली बहुत विघ्ने केली तत्वता परिती व्यर्थ झाली एव प्रकारे विप्रबाळे ताप आचरती वाहिली नवहस्त्र वर्ष लोटली केवळ उतरली जिवंत तेव्हा भगवान गौररमन श्रीशंकर श्री शंकर झाले प्रसन्न स्वयंस्वरूपे प्रगट करून तिज पुढे ठाकला भगवान गौरी श्रीशंकर श्री शंकर झाले प्रसन्न स्वरूप प्रगटले करून तीवरी ठाध स्फिटिक समान वर्ण तेज फाटे सूर्य समान दशभुज पंचवंदन साजिरा माथा पिंगट जटा भार माझी झुळझुळ नीर तृतीय नेत्राने वैणेश्वर तेज तयाचे मस्तकी मिरवे चंद्रकला गडा नरमुंडाची माडा हस्ती तेजा गडा व्याघ्र चर्म नेससी भस्मचरिले सर्वज्ञ पवित सुंदर भगवान श्री पुढे पातला त्या दिव्य स्वरूपात विलोकून विप्रकन्या उठली माझी येता प्राण प्रेत उठे तत्काळ परमानंद निमग्र झाला जय जयकार शिवाचंद्र मोडी म्हणून या तयाचे पदमकमडी प्रेम मस्तक ठेवले सेवेची दोन्ही हस्त जोडन मानसारी केले पूजन मधुरपणी प्रेम स्तवन स्तंभ उभी राहिले तेही तो भगवान पार्वतीवर प्रिय कन्याचे बोलून सादर बाळे मी साक्षात श्री शंकर तुझं प्रसन्न झालो तरी माग वरदान तेवे न ते शिवाचे कुणवचन विप्रकन्या आनंदली आणि म्हणे पार्वती रमणा प्रसन्न झाला सी दयाघना तरी माझा मनकामना पूर्ण करी सत्वर पती दे पती दे पती दे मज पती दे पती मी मागतल्या तुझं सी तया वाचूनी मम मानसी इच्छा नाही काहीच ते विप्रकर्चे भाषण ऐकून बोले रमा रमन बाळे तू सोमुखी वचन बोलली तैसीची होईल पती दे पति दे मजसी एसे पंचवेळा बोलसी निरुती म्हणून तुझ्याला पाच पती अत्यभूत होतील ते सर्व धर्मज्ञ महाशूर सत्य प्रतिज्ञा प्रतावी थोर नाना यज्ञ करता परिपूर्ण क्षत्रिय जाती असुनिया जितेंद्रिय साधू संकिर्ती गुणव्या व्याख्यात होती ल जगती तुझवरी करीती बहुती प्रीती संसय चित्ती धरू नको ऐशी शिवाची ऐकून वाणी विप्र नंदिनी म्हणे देवा तू शिवासुनी काहे शिव बोलसी करुणा घणा गिरिजापती नको नको ही विरुद्ध स्थिती एके नारीस एकच पती हाच असे सदाचार आजपर्यंत जगाभितर कदाही कठोरही साचार एव ध्वजा ऐसे असा हा तू तिचा पंथ कैसा बोलला सी मी तो केवळ तुझी असून कैसी होईल पंचाची कामिनी मज़ विषय ऐसी वाणी बोलणे योग्य नाही तथापि तैसी करीशील मज तरी समर्था सांगते तुझ तुची मी आहे म्हणून सहज तुला चिराजी ती एकूण भारती शिव म्हणे गे तुझं पाचपती या जन्मीनं होईल निश्चांती पुढील जन्मी होईल तू स्वतःची बडे निरूपते अयोग्याची येते सदा भोगिनी हो हृत सुखाते मोक्षपदाचे पावशी सुर्वास ऋषी महाकोपन तो माझीच प्रिय प्रतिमा जाण तयाचा तू पूर्वी महान अपमान केलासी सी त्या ऋषीचे समर्थ अधूत मुख काय सांगो तुझं प्रत जरी का कोपलेच किंचित तरी त्रैलक्य जाळी ती पई परी त्याने शापिले नाही दयाच केली तुझविषयी तथापि वाजे त्याविषयी ब्रह्मतेज मर्दिलेसी तयाचे फळ अति दारुण आवश्यक भोगणे असे जाण ते साक्षात देवा वचन निवारा पुरुषोत्तम नाम सर्व मासात मास उत्तम भगवंताचा प्रियाची साक्षात भगवंताने स्वप्रिय म्हणून बहु आपुले ऐश्वर परिपूर्ण बर्पिले असे साचार मियाने ब्रह्मादिक देवा सिद्धचा आचरण यज्ञ गंधर्व आणि नारदी हो सर्वदा तो भगवन प्रिय मानस निंदिला आणि कदापि वा नाही पुजिला म्हणून बाडे पुढे पाच पाचपती होतील हे अन्यथा न होई निरुती पुरुषोत्तमा ते जे निंदिती तयाशी नाना दुःख होती अति पडती उत्तमाची शक्ती करीत पुत्र पुत्रपौत्र सनिधेवत होती हि परलोकी अखंडित सुख होई तयाशी अस्तमंदाती दे देवही सर्व मासाशी सेवितो सदैव तया सेविता पुरुषोत्तम देव प्रसन्न होतो सर्वस्वी तरी तया कैसे न भजावे सर्वही सदैव सेवावे महर्षीचे वचन मना मानावे असत्य ने मानुनिया सदसी दादी महामुनि सत्कारावेची वचन असे बोलत पिनाक पाणी गुप्त गुप्त तक्षिणी झाला तई युधीष भ्रष्ट हरिणी परी चकित झाला विप्र कुमारी सहा उदेली अंतरी पुढे काही सुचेना मुखा, मुखा। सर्व तेज पडाले निश्वास उद्धवेले नेत्रातून आश्रू चालले स्तप्त झाले सर्वांग चिंताग्रस्त भडकल्या ज्वारा तेथे क कर करपली विप्रबाडा दावग्री दग्न कोमडा जैसी झाली विल्हाडा ऐसे दुःख भोगता सतत सत्वरा लोटले बहुत कृत्यांत पातला ओचित प्राणतेचा हरिलॅसी प्रकृती काली सगनासी जैसी लेपे सदा मिनी तैसी च मी विप्रनंदिनी स्वश्रमी नष्ट तपो योग्य पापा जळले विप्र मिळूनी सकडे अग्नि दिधला तया कृष्ण म्हणे जे ती दृप दराचे तेज वेळा यज्ञ केला उत्तम त्या यज्ञ कुंडातून कुमारी अग्निवर्ण उदेली गोजिरी तीच ही पांचारी म्हणून भुवरी सर्व प्रसिद्ध झाली असे पूर्वीची जी ऋषी कन्या तीच ही सांप्रत सर्वमान्य हादय स्तंभ ऐशी धन्य द्रौपदी कन्या पूर्व पूर्वजन्मा माझी जो पाच पती होतील निरूपेसे शिवे जे कथिती होते तसे इथे घडलेस तुझी महापुरुषार्थी झाले ती पाचपती आणि ही द्रौपदी महासती मजला अतिप्रिय असे ही मजविषयी स्नेह करते मजवरी प्रेमपराणय सी वर्ति ते मजसी भज प्राणापेक्षा ही अधिक इजवरी माझे प्रेम सकळी ही मम सखी अलीक मीच रक्षण त परी पुरुषोत्तमासी पुरुषोत्तमाशी पूर्वी हेळ केली साची म्हणून संप्रदायम्यायची अपेक्षा केली सर्वथा पुरुषोत्तमा ते तिरस्कारिती तया मी लोटितो नरकाच ही मम सखी प्रिय अत्यंत म्हणून ना केले अरे पुरुषोत्तमाची योग्यता तू काय सांगो नुप्रणाता हा मुनिदेव सीत सर्वथा शवे असे साचार मग केवळ मानवा एक सेव्या असेल यात काही अधिक सर्व सर्वाधिक सर्वा फलदायक ऐसा आणि नसेची तरी सोडिणी अन्य कृत्यासी नेत्या पुरुषोत्तमासी स्नानदान जप आराधी तू सादर जिने तुमचे कल्याण होईल निर्धारे चौदाने पुरे दुःख समग्र निरसेल अरे ह्या कृष्णाचे के केसा कर्णशन पाहुणिया ते हर्षले पूर्ण तयाची स्त्रियेचे केशवपन करीती जाना नि निशे सुयोग धनादी सर्व भूपासी धाडिले मी यम सदनासी सहारुणी स्वयं शत्रुसि चक्रवर्ती होशील तू या माझी कांता तू पद्मनही हलयुद्ध भ्राता असं की किंवा देवकी माता ही माय प्रिय असती पै परी मज जैसे झाले फक्त केवळ आवडी अत्यंत तैसे या सर्व ब्रह्मांडात अन्य कोणाचे ना आवडी जेथे विली माझी भक्ती जेथे मजसी पिढीले सतत आणि त्या समया सर्व जगात द्वेष नसे कोणाही त्या दृष्टी ते सूर्यानंदन देतो फलदारुण मी तयाच्या मुखावलोग न दंड अर्थही न करीस तुम्ही माझे परम दुमा गाजेल बहुत तयाचा पात चिंता मनात धरू नको येत्या पुरुषोत्तमासी आराध्या अनन्य भावासी सर्व प्रकारे तुमच्या सुखासी पारण असे नाहीसा होईल स्वस्तरा चिंता न करा आता मी जातो द्वारकापुरा येथीच जनसमय सारा विरहातून वासुदेव देवकी रोहिणी तनय पद्मना साव गदादि नयन तनय बहुकांदी दारुण आणि रुक्मिणी स्त्रिया ज्या ती सर्व ही माझी निवृती मार्ग प्रतिमा करीती असती राया आता माझा प्रति निरूप देईल सत्वर त्या कृष्णाचे कथा वचन पांडव झाले बहुत खिन्य दुःख अश्रू ढाळून तया लागून सदनवाणी बोलता हे देवा देवा जग नायका तुचा आमचे जीवन एक जल चरासी जैसे उदक तैसी रक्षण तू आम्हा तुझं वरी नाही आम्हा कोणी तुचा आमचा काय वारी धनी तरी पद्म आम्हा लागूनी शीघ्र पांडवाचा स्वामी कृष्ण जैसे बोलती सर्वजण तैसाचा धरुण अभिमान सदा रक्ष देवा आम्ही पांडव सकळ तुझे दास असो केवळ परी तू आम्हा कदा काळ विसरू नको मम्मी असो जीवन हेची देवा कर जुळून ऐसे तो पांडव आदर प्रार्थित असता वारंवार कृष्णाशी लोटला मग रथावरी आरोहण द्वारका चाललेला जगत जीवन पोचविले आता पांडू नंदना ते मागे फिरविले मनोगत हा कुनिया रथासी श्रीकृष्ण गेला द्वारकेशी इकडे पांडव वनवासी दुःख भोगिती सर्वदा श्रीकृष्णाचे वचन समस्त नाना तीर्था यात्रा करिती ऐसा लोटता काळभूत पुरुषोत्तम मास पातला तेव्हा ते, ते यथा उत्तम केले व्रताचरण जेथे शत्रुशय होऊन पूर्व राज्य लाभले पुढे पुरुषोत्तम सी अंत पाहुण परमपदाशी अखंड तेथीची राहिले आणि पूर्वी दृढ नामन सुरवंशी नुपणायक तेथे पुरुषोत्तमास देख यथाविधी सेवीला जेथे पुण्यतो आसपास भोगास ती पाहुणिया गोलोकास भव ऐसा पुरुषोत्तमाचा महिमा अनुपमत्तामा म्हणून मानवी कल्याण कर्म सोडून असे भजावे येथे सगळं दुःखी ला लपुनी सुटती जन्ममरणापासून अशी स्वयं नारायणमणी नारदासी नारदासी कथिता इति श्री अध्याय सज्जन श्रोते एकूण चतुराध्याय पंचमुखी गोड हा इतिश्री दानाची माहिती रोज दिवसा काही न खाता रात्रीच पहिल्या प्रहारे जेवावे मासातील ब्राह्मणास भोजन द्यावे